गुड मॉर्निंग, वेलकम टू शमिताज चॅनल. आज आहे 4 जून, सकाळचे 9:30 आहेत आणि रविवार आहे. आमचा खरं लवकर निघायचा प्लॅन होता, पण काही कामास्तर आम्ही नाही निघू शकलो. आम्ही आज जातोय एक छोटीशी रोड ट्रिप आमची नवीन गाडी घेऊन गिमली म्हणून. इथे हे विनिपेग लेकच्या इथे एक बीच काइंड ऑफ आहे काहीतरी, ते आम्ही जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला पण फिरवणार आहोत. तर चला जाऊया. आज बाहेर भरपूर ऊन आहे आणि घरून निघताना मला माझी टोपी मिळत नव्हती. मी भरपूर ठिकाणी शोधली पण ती काही मिळेना. पण बाहेर ऊन आहे आणि फिरायचं तर आहे, म्हणूनच आम्ही जवळच घराच्या जवळ एक ते डॉलरामा स्टोअर जे आहे तिथे आलो आहे आणि तिथून मी ही टोपी घेतली आहे. तुम्हाला ही टोपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. विनिपेगहून गिमली हे साधारण 1 तासाच्या ड्राईव्हवर आहे आणि एकदा का तुम्ही हायवेवर लागलात की अगदी सरळ सरळ जात राहायचं. म्हणता म्हणता आम्ही गिमलीला पोहोचलो सुद्धा आणि लांबूनच आम्हाला विनिपेग लेक दिसू लागला. तेजस बघा कसा पटापट चाललाय लेककडे. मला इथे आल्यावरती US मधील ग्रेट लेक्सची आठवण झाली. तुम्ही ग्रेट लेक्स पाहिलेत का? मी युरॉन सोडला तर लेक मिशिगन, ऑन्टॅरियो, इरी आणि सुपिरियर हे सगळे पाहिलेत. लेकच्या कडेकडेने चालत चालत आम्ही या वायकिंग गार्डनला पोहोचलो. या गार्डनमध्ये उंच असा हा वायकिंगचा पुतळा आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा आइसलँडमध्ये वोल्केनो आला तर तिथली माणसं इथे गिमलीत येऊन स्थायिक झाली. इकडच्या नेटिव्ह माणसांनी त्यांना जमीन दिली आणि याचा एक्नॉलेजमेंट या भिंतीवर आहे. गार्डनवरून चालत चालत आम्ही पुढे या पियरला पोहोचलो. इथे बघा कशा होडी सगळ्या शिस्तीत पार्क्ड आहेत त्या. आणि या पियरलाच ही गिमली सी वॉल गॅलरी आहे. इथे वेगवेगळी छान अशा पेंटिंग्स भिंतीवर पेंट केलेल्या आहेत. हे मासे पकडणारे पाहून लक्षात आले की अरे बापरे, जेवायची वेळ झाली आणि गिमलीला फ्रेश फिश मिळतं. मग चला तर जाऊया. म्हणून आम्ही पोहोचलो ह्या सीगल नावाच्या रेस्टॉरंटला. त्याची लॉबी बघा किती छान मस्त पेंटिंग्स आणि फोटोग्राफ्सने भरलेली आहे. पिकरल हा मासा इथला लोकल मासा आहे आणि तो आम्ही ग्रिल्ड आणि फ्राईड अशा दोन्ही पद्धतीने घेतला. आणि मग शेवटी डेझर्ट झालंच पाहिजे ना, म्हणून आम्ही दोघांनी जाऊन आईस्क्रीमसुद्धा खाल्ले. त्या दिवशी खूप ऊन होतं आणि संभव वातावरण खूप ह्युमिडसुद्धा होतं, म्हणून
थोडा त्रास होत होता, पण एक वेगळीच मजा होती. कारण एक छान असा मासा खूप दिवसांनी खाल्ला होता आणि असे तृप्त होऊन आम्ही परत गाडीकडे जायला निघालो. आणि चालताना आम्हाला ही एक अशी अँटिक कार दिसली. तुम्ही ओळखली का ही कोणती कार आहे ते? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही ओळखली असेल तर. खूप ऊन होतं त्यामुळे आम्ही ठरवले की आज बीचवर नाही जायचे आणि पुन्हा येऊ परत आपण मुद्दाम बीचमध्ये पाण्यात डुबकायला. हे काय जास्त लांब नाही आहे विनिपेगहून. तुम्हाला जर आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू.